अटकेपार विजयाचे झेंडे लावणाऱ्या मराठेशाहीच्या गौरवशाली इतिहासात शस्त्रांना महत्वाचं स्थान होतं आक्रमण थोपून मराठेशाहीचा विस्तार करणाऱ्या स्वराज्याची शस्त्र परंपरा आजही अनेकांनी जपण्याचा प्रयत्न केलाय कोल्हापुरातील शिवाजी पेठेत राहणाऱ्या विनोद साळोखे यांच्याकडं राज्यातील सर्वात मोठा खाजगी शस्त्रसंग्रह आहे सध्या साळोखे यांनी शिवाजी पेठेत शस्त्र प्रदर्शन भरवलंय खंडेनवमीच्या निमित्तानं पाहूया इतिहासाचा साक्षीदार असलेला आहे शस्त्रवैभव भारतीय परंपरेमध्ये जितकं बुद्धीला महत्त्व आहे तितकंच शस्त्रांना देखील महत्त्व आहे त्यामुळं नवरात्रोत्सवात खंडेनवमीला आपल्याकडं शस्त्रांची पूजा केली जाते कोल्हापुरात शिवाजीपेठेतील विनोद साळुखे हे शस्त्रसंग्राहक आहेत की ज्यांचा शस्त्रसंग्रह, शस्त्रसंग्रह महाराष्ट्रातला सर्वोत्तम आणि सर्वाधिक शस्त्रांचा असा हा संग्रह आहे आज खंडेनवमीच्या निमित्तानं आपण या शस्त्रसंग्रहातलं समृद्धता आणि त्यानिमित्तानं आपला समृद्ध इतिहास देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत स्वागत आहे तुमचं वी न्यूजमध्ये काय खासियत आहे तुमच्या शस्त्रसंग्रहाची सांगा या शस्त्रसंग्रहालयात शिवपूर्वकालीन शिवोत्तरकालीन शिवकालीन सगळ्या प्रकारची शस्त्र आहेत अगदी निजामशाहीची कुतुबशाहीची आदिलशाहीची अफगाणी इराणी म्हणजे सगळ्या राज्यांमधलीच सगळ्या राजेशाह्यांमधलीच याबरोबर परदेशातली विदेशातलीसुद्धा या शस्त्र आपल्याकडे या शस्त्रसंग्रहालयात आहेत आणि वैशिष्ट्य म्हणाल तर मी फक्त शस्त्र संग्राहक नाही तर मी शस्त्रांचा अभ्यास करतो आहे जसं मला समजलं जसं अगदी मला म्हणजे जाणीव झाली माझ्या ह्याची अस्तित्वातली मला वडिलांनी एक छोटासा भाला मला लहानपणी मला दिला हातात एकोणीसशे नव्वदला त्यानंतर माझा शस्त्रसंग्रह सुरू झाला खरं तर आम्हाला असं वाटत होतं की हा तुमचा दोन तीन पिढ्यांचा संग्रह असेल काय याच्या पाठीमागची गोष्ट आहे सांगा खरं तर माझे आजोबा वडिलांचे वडील राजाराम महाराजांच्याकडे शिकारीची व्यवस्था बघायची शिकाऱ्याचा हाकाऱ्यांची सोय करायचे गिरगाव माझं आमचं मूळ गाव आणि कात्यानीचा पार्क त्यावेळेचा शिकारीचा पार्क होता त्या आजोबांच्याकडे सगळी सोय असायची तर त्यामुळे घरी आमच्या वाड्यावर असं वाटत की सगळी भिंतीवरती मुंडकी लावलेली असायची शिंग लावलेली असायची आणि त्यामुळे मला थोडंसं ते आकर्षण होतं शस्त्र आणि वडील मुळात वस्ताद होते वडिलांची गावाकडे एक तालीम पण आहे मर्दानी खेळात वडील आमचे पूर्ण वाकफगार होते आणि त्यामुळे शस्त्रांचा माझा ओढा वाढला आणि मला जसं वडिलांनी एक शस्त्र हातात दिलं आणि पूर्वी आमच्याकडे घरी मानाची एक तलवार होती त्यामुळे माझा शस्त्रांच्याकडे ओढा वाढला आणि त्यानंतर मी शस्त्रांच्याकडे इतका खेचलो गेलो की त्याच्यापुढे शस्त्रांचा संग्रह या संग्रहात अनेक वैशिष्ट्यपूर्ण शस्त्र असल्याचं ते सांगतात कसं वैशिष्ट्यपूर्ण म्हणाला तर अगदी नेपाळच्या बौद्ध भिक्षूंचा पास सुद्धा आहे माझ्याकडं आणि सोन्याचा मुलाम असणारा जांबी आहे एक पूर्ण सोन्याचा मुलाम आहे त्याला आणि पंचधातूची कुराड आहे ज्यांना आपल्या खजिन्याच्या पेट्याची कुलप तोडण्यासाठी वापर केला जातो ती पंचधातूंची कुराड आहे त्याच्यानंतर डबल बॅरल मध्ये म्हणजे दुनाली मध्ये छोटी पिस्तल आहे हा पेशक बज आहे याला सुद्धा पंचधातूचं नक्षी काम आहे आणि तसं रेअर म्हटलं तर टिपू सुलतानचा बाबा म्हणजे हैदर अलीच्या कालखंडातली ही तोप आहे पंचधातूची तोप आहे तब्बल साडे किलो वजन आहे त्या तोफेचं आणि सद्यस्थितीत जिवंत आहे आज ही तोफ याच्यामध्ये सोनं आहे तब्बल पाऊ पाव किलो सोनं असेल आता याच्यामध्ये अंदाज कमीत कमी औरंगजेबाच्या काळात फितुरांचा वध करण्यासाठी वापरली जाणारी जुल्फीकार तलवार अनेक प्रकारचे भाले बिचवे बरचे कट्यारी लक्ष वेधून घेतात त्याशिवाय वैशिष्ट्यपूर्ण बंदुका देखील त्यांच्या संग्रहात आहेत बंदुका यातल्या खास अशा दिसतात काय वैशिष्ट्य आहे त्यांचा आम्हाला या सिंध प्रांतातल्या म्हणजे पाकिस्तानमध्ये आता जो सिंध प्रांत आहे त्या बनावटीच्या याच्यामध्ये काही बंदुका आहेत काही बंदुकांवर जर बघितलं तर प्युअर सोन्याचं नक्षीकाम आहे काहींच्यावर चांदीचं चा आहे काहींच्यावरती साधंच नक्षीकाम आहे आणि याच्यामध्ये डबल बॅरल ठासणीच्या बंदुका आहेत या याला काढतूच नाही या सगळ्या ठासणीच्या बंदुका आहेत याच्यामध्ये सव्वा सात फुटाची सुद्धा बंदूकं आहे जी पुरी म्हण होती की दुसऱ्याच्या खांद्यावर ठेवून गोळी मारणे तर खरोखर ती पद्धत होती तशी कारण एवढ्या लांब बंदुकांना निशाणबाजाला एकट्याला जमायचं नाही त्यामुळे एकाने खांद्यावर भरायची आणि दुसऱ्याने ते बार भरून उडवायची अशा पद्धतीच्या बंदुकासुद्धा याच्यामध्ये आहेत आपल्याकडे कोट्यवधी रुपये खर्चून विनोद साळोखे यांनी शस्त्रांचा संग्रह केलाय शस्त्र मिळवण्यासाठी त्यांनी अख्खा देश पालथा घातला वेळप्रसंगी कर्ज काढून आणि मित्रांकडून उसने पैसे घेऊन त्यांनी ही शस्त्रसंपदा जमवली आहे देशातील काही महत्वाच्या ऐतिहासिक घराण्यांचं गतवैभव असलेल्या अनेक तलवारी साळोखे यांना भंगारात मिळाल्या इतिहास जपायचा असेल तर हे शस्त्र वैभव देखील तितक्याच आत्मीयतेनं जपलं पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे आणि माझं नव्हे तर आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की ही शस्त्रांचं जतन संवर्धन झालं पाहिजे तर आपलं मराठीशाहीचं अस्तित्व आणि इतिहास पुढच्या पिढीला समजेल अगदी नक्कीच ही शस्त्र म्हणजे केवळ शस्त्र नाहीत तर हा मराठेशाहीचा जाज्वल्य आणि पराक्रमी असा इतिहास आहे त्यामुळं या शस्त्रांचं जतन झालं पाहिजे त्याचबरोबर इतिहासाला देखील दिला गेला पाहिजे अशी भावना शस्त्रसंग्राहक आणि शस्त्रांचे अभ्यासक विनोद साळोखे यांनी व्यक्त केली बी न्यूजसाठी कॅमेरामन प्रशांत आयरेकरसह उद्धव गोडसे